मेंदू मध्ये विशेष चिप बसवण्यात येणार. विचार करतात संगणक संगणकासारखा तो चालणार. लठ्ठपणा उपचार कठीण प्रश्न सुटणार. अमेरिकेमध्ये न्यूरालिंक चिपला मानवी चाचणीसाठी FDA कडून मंजुरी. एलन मास्कच्या ब्रेन चिप कंपनी न्यूरोलिक मानवी चाचण्यासाठी अमेरिकन सरकारी संस्था अन्न आणि औषध प्रशासन FDA कडून मंजुरी मिळाली आहे. कंपनी संबंधित आजाराने त्रस्त व्यक्तींच्या मेंदूमध्ये एक चिप बसवणार आहे. ती संगणकाशी जोडली जाईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास चिपच्या मदतीने अर्धांगवायू झालेले लोक केवळ विचार करून संगणक चालू शकतील. बहिरे रुग्ण ऐकू शकतील आणि अंध रुग्ण पाहू शकतील. मात्र या आधीही कंपनीने FDA कडून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चिपच्या सुरक्षतेबाबत शंका असल्याने FDA ने चाचणीला परवानगी दिली नाही. सर्व शंका दूर झाल्यास कंपनीचा दावा आहे अशा स्थितीत मान्यता मिळणे आता महत्वाचे मानले जात आहे. कंपनी चाचणीसाठी तयार 40 वर्षीय स्वयंसेवकाच्या शोधात आहे. कंपनीचा दावा आहे की ही चिप मेंदूमधून येणारे सिग्नल्स समजेल आणि माहिती उपकरणापर्यंत पोहोचवेल. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच AI येत्या काही वर्षात मानवाला मागे सोडेल. हा लोकांचा गैरसमजही दूर होईल. जरी आतापर्यंत काही कंपन्यांनी अशी प्रत्यारोपित उपकरणे बनवली आहेत, रुग्णाला त्याच्या विचारानुसार तसेच त्याच्या गरजेनुसार काम करण्यास मदत करतात, परंतु न्यूरोलिंक मोठा दावा केलाय की लवकरच रोबोट शस्त्रक्रिया करतील. तेही अगदी कमी वेळात आणि नेमक्या पद्धतीने. इतरांची मने वाचणे सोपे जाईल. अवघड प्रश्नही क्षणार्धात सुटतील. मनाशी छेडछाड केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. मेंदू संवेदनशील अवयव असल्याची तज्ञांची चिंता आहे. यामध्ये छेडछाड केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी कंपनीच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत बरीच खबरदारी घेण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काळजी घेऊ. आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.